नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सर्वसामान्य जनतेचा उत्कर्ष साधणे हेच माझं महत्त्वाचं काम आहे. प्रशासकीय विभागात असा कोणताही विभाग नाही ज्याचा निधी पलूस कडेगाव मतदारसंघासाठी आपल्या सरकारच्या माध्यमातून मिळाला नाही. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा उत्कर्ष साधण्याचे काम सुरू आहे. तोंडोलीसह परिसरातील प्रत्येक गावाचा वाडी वस्तीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केला. संग्राम देशमुख तोंडोली तालुका कडेगाव येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी भाजपचे युवा अध्यक्ष अभयकुमार मोहिते, डोंगराई संसूत गिरणीचे संचालक युवा नेते सुनील मोहिते, अमोल शेठ मोहिते, ज्येष्ठ नेते भगतसिंग मोहिते, भीमराव बाबा मोहिते, विष्णू दुधवाले, माजी उपसरपंच सर्जेराव मोहिते, शिवाजी मोहिते, रोहित घारगे, डी के मोहिते, PWDCA अमर मोरे, महावितरणचे सर्व स्टेशन अभियंता PS सोनार, शिवाजी हजारे, केशव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज, विटा.